हाय फ्रेंड्स, सरोजा क्रिएशनच्या या भागामध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. आजच्या या भागामध्ये आपण उलनपासून अगदी सुरेख आणि सुंदर असा बदक कसा करायचा ते पाहणार आहोत, अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर ज्या मैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्यांचे मनापासून आभार. हा बदक अगदी करायला सोपा आहे आणि बल्पावर विणायचा आहे. आपला टाकाऊ बल्प गेलेला घरातील, तुम्ही तो बल्प वापरून हा बदक विणू शकता. हे पाहा, इथे मी साहित्य काय काय घेतलेलं आहे पहा. हा बल्प घेतलेला आहे, तुमच्याकडे जो उपलब्ध असेल तो तुम्ही बल्प वापरू शकता. त्यानंतर दोन कलरची उलण घेतलेली आहे, पांढरा आणि लाल, कात्री विणायला सुये आणि मानेत घालण्यासाठी तार घेतलेली आहे. हे पहा, आणि मानेला स्टफिंग थोडी भरण्यासाठी घ्यायची आहे आपणाला. आता सर्वात प्रथम आपणाला पांढऱ्या उलनने विणायला सुरुवात करायची आहे. त्यासाठी इथे मी मॅजिक लूक करून घेतलेला आहे. हे पहा, अशा प्रकारे आपणाला बल्पाच्या पाठीमागून जो मोठी साईज आहे बल्पाची तिकडून विणायची आहे. त्यासाठी मॅजिक लूकमध्ये मी 3 साकळ्या टाकून घेऊन एक खांब तयार केलेला आहे पहिला. त्यानंतर सुईवर वेढा घेऊन मोठे खांब टाकलेले आहेत मी इथे. मॅजिक लूकमध्ये टोटल 15 खांब टाकून घ्यायचे आहेत आपणाला. हा पहिला राऊंड तयार होईल आपला. सुईवर वेढा घेऊन टोटल खांब टाकायचे आहेत पहिल्या वेढ्याचे. हे पहा, हा पहिला राऊंड झालेला आहे आणि दोऱ्याचं एक टोक ताणून हा लूक बंद करून घ्यायचा आहे. आपण ज्या 3 साखळ्या टाकल्या होत्या त्या 3 साखळीमध्ये हे मॅजिक लूकमधला बंद करून घ्यायचा आहे. हा एक राऊंड तयार झालेला आहे आपला. आता याच्यावर आपल्याला दुसरा राऊंड तयार करायचा आहे. त्यासाठी मी इथे 3 साखळ्या टाकून एक खांब तयार करत आहे. पुढच्या खांबावर एक खांब टाकत आहे. 3 खांबावर खांब टाकलेला आहे. आता हा जो भाग आहे बल्पाच्या मोठ्या साईजने विणत आहोत, त्यासाठी आपल्याला वाढवावं लागेल, मोठी साईज करावी लागेल. त्यासाठी इथे मी 3 2 खांब टाकलेले आहेत. परत हा हे सिंगल 2 खांब टाकलेले आहेत. हे पहा, आणि 3 आणखी 2 टाकायचे आहे, म्हणजे 2 सिंगल आणि 3 डबल. अशा प्रकारे हा राऊंड कम्प्लीट करून घ्यायचा आहे. बघा, 2 सिंगल, परत 2, एकातच 2 टाकलेत, परत सिंगल 2, परत एकात 2. अशा प्रकारे हा राऊंड कम्प्लीट केलेला आहे. आपण 3 साखळ्या टाकलेल्या आहेत तिथे, 3 साखळीमध्ये हे बंद करून घेतलेलं आहे. हे पहा, पाठीमागून अशा प्रकारे ठेवून पाहायचं आहे आपल्याला साईज व्यवस्थित होते का नाही. बल्पाच्या साईजने विणायचं आहे आपल्याला. त्यानंतर 3 राऊंड सुरू करण्यासाठी 3 साखळ्या टाकून घेतलेल्या आहेत. एक खांब तयार झालेले, त्याच्या पुढच्यामध्ये एक टाकला. परत आपण जो दुसरा राऊंड विणलेला आहे त्याचप्रमाणे 2 सिंगल, 3 2, असे आपल्याला टोटल 3 राऊंड करायचे आहेत. एक झालेला आहे आपला, हा दुसरा सुरू आहे आणि त्याच्यावरती पण आपल्याला याच पद्धतीने विणायचा आहे. दुसरा राऊंड पण याच पद्धतीने कम्प्लीट करून घेतलेला आहे. आपण 2 सिंगल आणि 3 2, 3 खांबावर खांब 2 खांब घ्यायचे आहे, 3 खांबामध्ये 2 घ्यायचे आहे. हा 3 राऊंड सुरू आहे आपला, म्हणजे 4 राऊंड आहे तसा, पण 3 राऊंड वाढवण्याचा आहे. ज्याप्रमाणे आपण 2 राऊंड घेतले त्याचप्रमाणे आपण 3 पण घेतलेला आहे वरचा. अशा प्रकारे 3 राऊंड झालेले आहेत सेम, आणि जो पहिल्यांदा टाकला तो 4, अशा प्रकारे 4 राऊंड झालेले आहेत टोटल. पहिला जो राऊंड टाकला आहे मॅजिक लूकमध्ये आपण टोटल 15 खांब टाकून घेतले ते सुईवर वेढा घेऊन. आता आपल्याला हे पहा, बल्पाच्या साईजचं झालेलं आहे आकार. आता पुढे कमी करत जायचं आहे, त्यासाठी आपल्याला हा राऊंड 3 साखळ्या टाकून एक खांब तयार करून घ्यायचा आहे. इथे आता या राऊंडला आपल्याला प्रत्येक खांबा 2 साखळ्या, सॉरी 2 खांब झाल्यानंतर 3 आणि 4 एक करायचा आहे. 2 सिंगल खांब घ्यायचे आहेत. 2 सिंगल झाल्यानंतर 3 आणि 4 दोनाचा एक करायचा आहे, म्हणजे वरचा भाग आता कमी करत जायचा. त्यासाठी हा वरचा राऊंड विणत आहोत आपण. आता 5वा, हा 5वा राऊंड आपला कम्प्लीट झालेला आहे याच पद्धतीने.
आपल्याला कमी करण्याचे पण टोटल 3 राउंड करायचे आहेत. ज्याप्रमाणे वाढवल्याचे 3 राउंड घेतले आपण, त्याचप्रमाणे कमी करण्याचे पण 3 राउंड घ्यायचे आहेत. हा राउंड आता एक झालेला आहे, पहा अगदी बरोबर मापाचं झालेला आहे, कमी झालेला आहे. आता यापुढे आपल्याला आणखी 2 राउंड याच पद्धतीने विणून घ्यायचे आहेत कमी करण्यासाठी. 2 सिंगल आणि तिसरा आणि चौथा 1 अशा प्रकारे विणून घ्यायचं आहे. पुढे इथे परत आपल्याला 3 साक्या टाकून 1 खांब तयार करायचा आहे आणि पुन्हा 1 खांब घ्यायचा आहे. पुढे हे पहा 3 साक्याचा 1 खांब, हा 1 सिंगल. आता 2चा 1 करायचा आहे. हे पहा 2चा 1 कसा करायचा, या पद्धतीने 2चा 1 करून घ्यायचा आहे. मला कमेंट्स आली होती की ताई 2चा 1 कसा करतात, तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता. हे पहा 2चा 1 कसा करायचा आहे. या पद्धतीने आपण हे पुढचे 3 राउंड करून घेतलेले आहेत कमी करण्याचे. 1 2 3 वाढवलेले आहेत, 1 2 3 आणि 3 कमी केलेले आहेत. आणि हा जो चौथा राउंड दिसत आहे तो खांबावर खांब घेतलेला आहे आपण, हा खांबावर खांब घेतलेला आहे शेवटचा. पुढचा शेवटीचे 2 आपल्याला खांबावर खांब घ्यायचे आहेत, म्हणजे बल्ब पूर्ण झापला जाईल. याच्या अगोदरचा पण राउंड आपण खांबावर खांबच घेतलेला आहे आणि हा पण 3 वाढवलेले आहेत, 3 कमी केलेले आहेत आणि त्याच्या पुढचे वरचे 2 जे आहेत खांबावर खांब याप्रमाणे विणलेलं आहे. या पद्धतीने याचा वरचा भाग विणून म्हणजे पूर्ण बल्ब झापलेला आहे आता आपला. आणखीन एक याच पद्धतीने खांबावर खांब याप्रमाणे आपल्याला राउंड घ्यायचा आहे आणि आपला वरी मानेचा भाग विणायचा आहे. मानेचा भाग विणण्यासाठी आता इथे कमी किंवा जास्त करायची गरज नाही. शेवटी जेव्हा आपल्याला चोच तयार करायची असते तेव्हा आपल्याला कमी करत जायला लागणार आहे, परंतु मधला जो भाग असतो तो सेम करायचा आहे सारखा. त्यासाठी इथे खांब सारखेच घेत जायचं आहे, आहेत तेवढे खांब विणत जायचं आहे. तुम्हाला जेवढी उंच मान करायची आहे तेवढी तुम्ही उंच करू शकता. मी इथे 7 किंवा 8 राउंड करून घेते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथे पूर्ण आपल्याला खांबावर खांब याप्रमाणेच विणायचं आहे. ज्याप्रमाणे आपण खाल्ले 2 राउंड घेतलेले आहेत त्याचप्रमाणे वरचा पण 3रा राउंड घेतलेला आहे आणि हा 4था पण त्याच पद्धतीने घेत आहे खांबावर खांब याप्रमाणे. आता वरती मी सांगितल्याप्रमाणे मानेला जेवढे तुम्हाला उंच पाहिजे तेवढा तुम्ही उंच करू शकता. हे पहा इथे मी पूर्ण मान विणून घेतलेली आहे वरचा भाग आणि त्याच्यामध्ये तार पण घातलेली आहे. आता स्टफिंग भरायची आहे. स्टफिंग आपल्याला थोडी थोडी भरावी लागेल जेणेकरून कुठे फुगीर भाग होणार नाही किंवा कुठे कमी पडणार नाही. यासाठी अशा प्रकारे बदकाची मान तयार झालेली आहे. त्याच राऊंडवर मी 1 लाल कलरचा राऊंड घेतलेला आहे सेमच खांबावर खांब्याप्रमाणेच. इथे टोटल माझे 8 राउंड झालेले आहेत आणि लाल कलरचा 1 9. आता इथे लाल कलरने आपल्याला कमी करत जायचं आहे, त्यासाठी ते मी 2 साक्या टाकून 1 खांब तयार केलेला आहे. आणि पुढे हे पहा 2चा 1 या पद्धतीने करायचं आहे. सुईवर वेढा घ्यायचा आहे. सुईवर वेढा घेऊन हे पहा पुढच्या खांबामधून धागा काढून घ्यायचा आहे, म्हणजे 3 धागे होतील. परत पुढच्या ह्याच्यातून 4 धागे होतील, 4मधले 3 एकदा काढायचे आहेत आणि 2 एकदा. हे पहा अशा प्रकारे कमी करण्यासाठी आपल्याला जोपर्यंत आता पुढे कमी मिळत नाही आहे तोपर्यंत विणत राहायचं आहे. जोपर्यंत आपल्याला चोच तयार करायची आहे त्यासाठी चोच तयार करण्यासाठी शेवटी 1 खांब राहिला पाहिजे तोपर्यंत विणत राहायचं आहे गोल गोल या पद्धतीने. 2चा 1 करणं अगदी सोपं आहे. सुईवर वेढा घ्यायचा आहे. हे पहा पुढच्या खांबामध्ये सुई घालून
धागा काढून घ्यायचा आहे, म्हणजे तीन धागे होतील। परत पुढच्या खांबामध्ये एकदा घालायचा आहे। इथे आता शेवटचा खांब होता म्हणून मी टाकला नाही, त्याच्यातच खांब टाकलेला आहे। परत इथे स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे पुढे आपण चोच काढूया आणि विणत राहूया। हे पहा, पूर्ण विणून घेतलेली आहे चोच। अशा प्रकारे आपली बदकाची चोच तयार झालेली आहे। इथे राहिलेला धागा आपण कट करून घेऊया, म्हणजे ते व्यवस्थित दिसेल। अशा प्रकारे आपला हा बदक तयार झालेला आहे, अगदी सुंदर आणि सुरेख असा। हे पहा, आता याला आपल्याला साईडला पंख करायचे आहेत। ते कसे करायचे पाहूया। अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला टाकाऊ बल्बपासून अशा प्रकारचा बदक करता येईल आणि आपली गौरी गणपतीमधील सजावट किंवा रुखवतासाठी ठेवता येईल। त्याचबरोबर तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तरीसुद्धा हा खूप छान दिसेल। साईडने आता मी इथे साखळ्या टाकून घेणार आहे पंख करण्यासाठी। पाच साखळ्या टाकून पुढच्या पाच साखळ्या झाल्यानंतर पुढच्या खांबावर आपल्याला ते एक खांब टाकून पॅक करून घ्यायचं आहे खाली। हे पहा, धागा पॅक केल्यानंतर पाच साखळ्या टाकायच्या आहेत। आणि पुढे पाच साखळ्या झाल्यानंतर ते एका खांबावर पॅक करून घ्यायचं आहे। स्लिप स्टिच करायचं आहे फक्त। अशा प्रकारे आपण साईडने चार ठिकाणी टाकून घेऊया, दोन्ही साईडने आणि पाठीमागे एक ठिकाणी, म्हणजे ते व्यवस्थित दिसेल पंख। अशा प्रकारे आपण दोन्ही बाजूंनी साखळ्या टाकून घेतलेल्या आहेत। इथे आता आपल्याला प्रत्येक साखळीमध्ये क्रोकोडाईल लुक करायचं आहे, म्हणजे या साखळ्यामध्ये खांब टाकून घ्यायचे आहेत। हे पहा अशा प्रकारे। याच्यामध्ये जेवढे खांब असतील तेवढे सुईवर वेढा घेऊन खांब टाकून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे इथे परत जिथे आपण स्लिप स्टिच केलेला आहे तिथे स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे। पाकळ्याचा आकार तयार होईल। प्रत्येक साखळ्यामध्ये अशा प्रकारे आपल्याला विणून घ्यायचं आहे। पुढच्या पण साखळीमध्ये आपल्याला हे स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे दोन ठिकाणी, संपल्यावर आणि सुरुवातीला। आणि सुरुवातीला परत तीन साखळ्या टाकून खांब टाकायला सुरुवात करायची आहे त्याच्यामध्ये, म्हणजे ते पंख जे आहे ते कमी जास्त असे व्यवस्थित दिसतील। हे पूर्ण करून घेऊया। हे पहा अशा प्रकारे पूर्ण राऊंड कंप्लीट केलेला आहे मी इथे। आता याच्यावर मी लाल कलरचा राऊंड घेतलेला आहे, तो फक्त आपल्याला इथे जोडून शेवटी
आता वरील साइडने फक्त हाफ क्रोशा म्हणजे मुका खांब टाकत जायचा आहे। हे पा अशा प्रकारे खांबावर फक्त मुका खांब टाकत जायचा आहे। सुईवर वेढा न घेता खांब टाकायचा आहे इथे प्रत्येक खांबावर आणि दोन्ही पंखाच्या मध्ये म्हणजे दोन्ही क्रोकोडाइलच्या मध्ये आपल्याला इथे हे पा अशा प्रकारे इथून सुई घालून हे इथून पंखाच्या इथून इथे खांब टाकून घ्यायचा आहे त्याच पद्धतीने आणि पूर्ण परत वरे प्रत्येक खांबावर हाफ क्रोशा घेऊन कंप्लीट करायचं आहे। अशा प्रकारे पूर्ण राउंड कंप्लीट करून घ्यायचा आहे। पाठीमागे जे पंखाचा भाग आहे पाठीमागच्या तिथे आपल्याला कसं विणायचं आहे पहा। तिथे सुईवर दोन वेळा वेढा घेऊन खांब टाकायचे आहे म्हणजे सुईतून तीन वेळा काढायचे आहेत ते धागे। असे आपल्याला दोन खांब टाकायचे आहेत म्हणजे जो शेपटीचा भाग आहे तो लांब का होईल असा जे टोक येईल त्याला थोडक्यात। अशा प्रकारे दोन खांब झाल्यानंतर तिसरा खांब आपल्याला सुईवर वेढा घेऊन टाकायचा आहे। आणि पुढे आपल्याला परत ज्याप्रमाणे आपण इकडे विणलेलं आहे त्याचप्रमाणे पुढे कंप्लीट करून घ्यायचं आहे। हे पूर्ण करून घेऊया। अशा प्रकारे सा कंप्लीट करून घ्यायचा आहे। हे पहा अशा प्रकारे आपला हा बदक कंप्लीट झालेला आहे। अगदी सुरेख आणि सुंदर असा उलनपासून बदक विणलेला आहे। आता याला आपल्याला डोळे लावायचे आहेत। याला आपण डोळे लावून घेऊया। ठेवल्यानंतर खूप छान दिसतो। हे मी डोळे घेतलेले आहेत हे दोन्ही साईडला चिटकवून घेऊया आपण। हे पहा एका साईडला चिटकवलेले आहे तर दुसऱ्या साईडला चिटकवायचं आहे। तुम्हाला जर हा माझा उलनचा बदक आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या इतर मैत्रिणींना शेअर करा। त्याचबरोबर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून पहा। अगदी कमी वेळामध्ये आणि कमी खर्चामध्ये तुम्हाला हा पदक करता येईल आणि तुम्हाला इतरांना गिफ्टसुद्धा देता येईल किंवा आपल्या घरामध्ये सजावटीसाठीसुद्धा करता येईल। पुढील व्हिडिओमध्ये मी वेगळा बदक करणार आहे तेव्हा तुम्ही पाहायला विसरू नका पुढील व्हिडिओ।